स्वागतम स्वागतम सुस्वागतम नमस्कार श्रोते हो राजश्री एन कुणाल टॉक्स या मराठी युट्यूब चॅनल मध्ये मी कुणाल आपलं मनापासून सहर्ष स्वागत करतो. गौरव कार्याचा गौरव व्यक्तिमत्वांच्या भाग 12 मध्ये आपल्या सर्वांचं मी स्वागत करतो. आजचे जे व्यक्तिमत्व आपल्याला आज लाभलेले आहेत ते खूप दिग्गज मान्यवर आहेत आणि राज्यामधील एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व आहे ज्यांचे कार्य आणि त्यांचे विचार सुद्धा जेवढे मोठे आहे तेवढंच त्यांचं व्यक्तिमत्व सुद्धा मोठं आहे आणि अशा व्यक्तिमत्वांचे आज आपण विचार जाणून घेणार आहोत. सुरुवातीला त्या व्यक्तिमत्वांसंदर्भातच आपण काही शब्दसुमनांनी त्यांचं स्वागत करणार आहोत. ना संघर्ष ना तकलीफ तो क्या मजा है जीने में, ना संघर्ष ना तकलीफ तो क्या मजा है जीने में, बड़े बड़े तूफान थम जाते हैं जब आग लगी हो सीने में, जब आग लगी हो सीने में. आणि त्याचप्रमाणे अजून एक आपण जर या व्यक्तिमत्वांसंदर्भात जर शब्दसुमना आपल्याला जर द्यायची असतील तर हर जुबान पे एक दिन तेरा नाम होगा, हर जुबान पे एक दिन तेरा नाम होगा, हर कदम पे तेरे दुनिया का सलाम होगा, जीवन में संघर्ष करना तू डटकर, देखना समय भी तेरा गुलाम होगा, देखना समय भी तेरा गुलाम होगा. मी ज्यांच्याबद्दल बोलतो आहे ते महाराष्ट्र राज्याचे माजी विशेष पोलीस महासंचालक, कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी व तब्बल 1000 पेक्षा अधिक पुरस्कारांचे मानकरी आदरणीय डॉक्टर विठ्ठलरावजी जाधव साहेब आज आपल्या विशेष मुलाखत सत्रासाठी आपल्याला लाभलेले आहेत. गौरव कार्याचा गौरव व्यक्तिमत्वांचा ह्या विशेष मुलाखत सत्राचे जे सगळ्यात मोठे विशेष मान्यवर आज आपल्याला लाभलेले आहेत. आणि सर आपलं स्वागत आहे राजश्री अँड कुणाल टॉक्स या मराठी चॅनल मध्ये. नमस्कार, खूप खूप धन्यवाद राजश्रीजी आणि कुणालजी. धन्यवाद सर. आपण नक्कीच आपल्या संदर्भात आणि आजचे जे व्यक्तिमत्व आहेत डॉक्टर विठ्ठलरावजी साहेब त्यांच्या संदर्भात आपण अनेक गोष्टी सुद्धा जाणून घेणार आहोत, त्यांच्या जीवन प्रवासा संदर्भात जाणून घेणार आहोत. पण तत्पूर्वी त्यांच्या संदर्भातली थोडीशी जी माहिती आहे जी आपल्याला प्राप्त झालेली आहे ती आपण या ठिकाणी देऊयात. कारण व्यक्तिमत्व एवढे मोठे आहेत म्हणजे त्यांचे जे काही प्रोफाईल आहे बायोडेटा आहे तो सुद्धा खूपच मोठा आहे. पण आपण अगदी शॉर्टमध्ये, कारण आपल्याला त्यांचे विचार ऐकायचे आहेत म्हणून शॉर्टमध्ये अगदी आपण त्यांचं या ठिकाणी जो बायोडेटा आपल्याला प्राप्त झालाय तो आपण इथे घेणार आहोत. राष्ट्रपती पदक व पोलीस महासंचालक सन्मान चिन्हाने साहेबांचा गौरव झालेला आहे. मराठवाडा भूषण म्हणजेच मराठवाडा नागरी सेवा संघातर्फे दिला जाणारा हा प्रतिष्ठित पुरस्कार साहेबांना प्राप्त झालेला आहे. महाराष्ट्र भूषण साई शांतीदूत परिवारातर्फे दिला जाणारा हा पुरस्कार देखील साहेबांना प्राप्त झालेला आहे. त्याचप्रमाणे शौर्य पुरस्कार कला क्रीडा साहित्य शांतीदूत परिवारातर्फे दिला जाणारा हा पुरस्कार देखील साहेबांना प्राप्त झालेला आहे. श्री रामशेठ ठाकूर सामाजिक मंडळातर्फे दिला जाणारा जीवनगौरव पुरस्कार, महात्मा गांधी राष्ट्रीय एकात्मता पुरस्कार प्राप्त झालेला आहे साहेबांना. त्याचप्रमाणे बालगंधर्व कला गौरव पुरस्कार आणि सिंघम पुरस्कार 2016 साहेबांना प्राप्त झालेला आहे. आपण सगळ्यांनी पाहिलं होतं असेल की अजय देवगण यांच्या भूमिकेतला जो सिंघम चित्रपट होता त्याच्यामध्ये कर्तव्यदक्ष पोलीस ऑफिसर कसा असावा या संदर्भात एक चित्रीकरण उभं केलं होतं. पण तो एक अभिनयाचा भाग होता. पण आज आपल्या समोर जे व्यक्तिमत्व मूर्तिमंत उदाहरण आपल्या सगळ्यांसमोर आहे डॉक्टर विठ्ठल जाधव साहेबांचं, ज्यांनी संपूर्ण जीवन एक कर्तव्यदक्ष पोलीस ऑफिसर म्हणून एक खूप चांगली जबाबदारी त्यांनी पार पाडलेली आहे. त्यामुळे तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे सर आमच्या या मुलाखत सत्रामध्ये. सर आपण मुलाखत सत्राला सुरू करण्यापूर्वी आपण काय सांगाल श्रोत्यांना आमच्या ह्या चॅनल संदर्भात आणि कसं वाटलं आपल्याला हे? नमस्कार. सर्वप्रथम राजश्रीताई तुमचं आणि कुणालजी तुमचं जे शब्दसुमनाने आपण आपलं मनोगत व्यक्त केलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि सगळ्यात प्रथम या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून राजश्रीताईंनी आणि आपण एक वेगळा पायंडा निर्माण केलेला आहे, एक मोठं क्रांतिकारक पाऊल आहे महाराष्ट्रातल्या व्यक्तिमत्वानं विशेषतः राजश्रीताईंनी पुढाकार घेऊन बदलत्या काळाची गरज लक्षात घेऊन एक चांगला उपक्रम आपण हाती घेतला. आणि त्यातही सुरुवात जी आपण केलेली आहे समाजातल्या वेगवेगळ्या स्तरातील लोकांच्या कार्याची दखल घेणं, निश्चितपणानं यामधून नवीन पिढी घडवण्याचं काम हे होईल यासाठी तुमचं मनापासून अभिनंदन. आणि तुम्ही हाती घेतलेल्या उपक्रमाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद सर. खूप आपण चांगल्या पद्धतीने आम्हाला शुभेच्छा दिल्या आणि आपल्यासारखे व्यक्तिमत्वच आमच्यासाठी खऱ्या अर्थानं प्रेरणा आहेत. सुरू करूयात आपल्या ह्या मुलाखत सत्राला. सर माझा पहिला प्रश्न आपल्याला असेल की असं म्हणतात की ज्ञान से जो मूरत गडी जाती है वो पूरे दुनिया में पूजी जाती है, वो पूरे दुनिया में पूजी जाती है. सर तुमचे प्राथमिक आणि महाविद्यालयीन शिक्षण उमरगा जिल्हा उस्मानाबाद येथे झाले.
तर अगदी हालाकीच्या परिस्थितीमधनं, म्हणजे आपला बॅकग्राऊंड आम्ही ज्यावेळेस पाहिला तर तो अगदी आर्थिक परिस्थिती, सामान्य आर्थिक परिस्थिती होती, आणि अशा परिस्थितीमध्ये सुद्धा आपण कशा पद्धतीने आपला अनुभव राहिला उमरगा जिल्हा उस्मानाबाद मधल्या ज्या शिक्षणाचा, काय सांगाल? माझं शालेय शिक्षण भारत शिक्षण संस्था आहे उमरग्याला, जी स्वातंत्र्या अगोदरपासून चालू झालेली आहे, आणि त्याच संस्थेचं श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय आहे. तर 10वीपर्यंतचं शिक्षण भारती विद्यालय आणि 11वी 12वीचं श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय, या ठिकाणी 11वी 12वी विज्ञान शाखेचं माझं शिक्षण झालेलं आहे. आणि आपण म्हटल्याप्रमाणे आर्थिक परिस्थिती मध्यम म्हणा किंवा विशेषतः 1972च्या दुष्काळानंतर हालाकीची होती, परंतु उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये उमरग्याचं एक वेगळं स्थान आहे. विशेषतः शैक्षणिक बाबतीमध्ये खूप पुढारलेला असा हा तालुका आहे. मुळातच पूर्ण उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये शिक्षणाचं प्रमाण प्रसार खूप आहे. फक्त महाराष्ट्रात नाही तर देशाच्या कानाकोपऱ्यात उस्मानाबाद जिल्ह्यातील मंडळी विविध क्षेत्रामध्ये आपलं योगदान देत असल्याचं, वेगवेगळ्या मोठ्या पदावर असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. आणि ही संस्था स्थापन होण्यापूर्वी पूर्वीची मंडळी उच्च शिक्षणासाठी हैदराबादला जायची. नक्कीच, सरांनी आपल्या प्राथमिक शिक्षणासंदर्भात सुद्धा माहिती दिली की कशा पद्धतीने अगदी सामान्य आर्थिक परिस्थिती असताना सुद्धा, म्हणजे बघा की आपला जर पहिल्यापासूनचा जर पाया आपण जर व्यवस्थित पद्धतीने दिसलो तर नक्कीच पुढे जाऊन आपल्याला यश प्राप्त होत असतं, त्याच माध्यमातून सरांनी ते घडवलेलं आहे. श्रोते हो, आपल्याला एक माहिती सुद्धा या ठिकाणी देऊ इच्छित आहे की सरांनी शालेय वयापासूनच क्रीडा आणि वक्तृत्व यामध्ये त्यांची आवड होती. सर, माझा प्रश्न असा असेल, बऱ्याचशा जणांना आपण अनेक कला जोपासण्याची आवड असते पण ती दीर्घकाळपर्यंत टिकवून ते ठेवत नाही. जसं आज आपली वक्तृत्व शैली आम्ही या मुलाखत सत्राच्या माध्यमातून पाहत आहोत की खूप उत्कृष्ट वक्तृत्व शैली आपली आहे, अनेक कार्यक्रमांमध्ये आम्ही आपल्याला ऐकलेलं आहे, तर सर तुम्ही ही कला कशी जोपासली या संदर्भात तुम्ही काय सांगाल? याच्यामध्ये मोठ्या मोठ्या लोकांच्या व्याख्यानं ऐकलेली आहेत, चांगल्या लेखकांची पुस्तकं वाचलेली आहेत, आणि सुदैवानं आम्हाला लाभलेले शिक्षक वर्ग, गुरुवर्ग, मित्रपरिवार, हा सगळा पॉझिटिव्ह विचारसरणीचा, ज्याला रुटीनच्या ह्याच्यामध्ये आपण थोडासा हटके म्हणू किंवा इंटेलिजंट म्हणू, अशा प्रकारचं सर्व परिवार लाभल्यामुळं त्या गुणांचे संस्कार बालपणापासून होत गेले आणि ती आवड जोपासल्यामुळं मग पुढे त्याचा मला उपयोगी झाला. नक्कीच सर, आपल्या संदर्भात अनेक आम्ही पुस्तकांच्या माध्यमातून आणि कार्यक्रमांच्या माध्यमातून ऐकलं आणि खूपच प्रेरणा भेटते सर आपल्या कार्याचा. ज्यावेळेस आम्ही अभ्यास करतो की कशा पद्धतीने आपण स्वतःला घडवलं आणि आपण ज्यावेळेस घडला त्यावेळेस एक दायित्व म्हणून, एक समाजाप्रती आपलं कर्तव्य म्हणून आपण समाजाला घडवण्याचा एक निर्णय घेतला. असं म्हणतात की बुझने लगी हो आखे तेरी चाहे थमती हो रफ्तार, उखड रही हो सासे तेरी दिल करता हो चित्कार, दोष विधाता को ना दे मन में रखना यू ये आस, रण विजय बनता वही जिसके जिसके पास हो आत्मविश्वास, जिसके पास हो आत्मविश्वास. सर आपण फूड सायन्स विषयात एमटेक ची पदवी मिळवली, त्यानंतर एमबीए केलं, एलएलबी केलं आणि त्यानंतर मग पीएचडी, आणि इथपर्यंतच आपला प्रवास नाही थांबला नाही तर आपण महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षेमध्ये 1984 साली द्वितीय आलात व पोलीस उप अधीक्षक पदासाठी सर्वप्रथम आपली निवड झाली. तर याचे कारण आपल्या आपण जो विश्व आत्मविश्वास बाळगला तो होता की आणखी काही याच्या मागचं रहस्य आहे, काय सांगाल आमच्या श्रोत्यांना? शिक्षणाची आवड तर होती परंतु खास करून वडिलांची खूप अपेक्षा होती की जेवढं शक्य आहे तेवढं उच्च शिक्षण घ्यावं, ती वडिलांची प्रेरणा होती. आणि सांगायला काही हरकत नाही, माझं आजोळ हे निलंग्या तालुक्यातलं लिंबाळा या गावचं आहे आणि आजोबा हे शेतकरी होते. जुन्या पिढीतली मुलं, आता नवीन पिढीतली मी सांगू शकत नाही सुट्टीमध्ये कुठे जातात, पण जुन्या पिढीतली हमखास मामाच्या गावाला जायची, तसं आम्ही आजोळला जायचं. तर त्यावेळी आजोबा कितवीत आहेत असं विचारायचे आणि मग त्यांना सांगितलं 7वी 8वी 9वी 10वी की ते म्हणायचे की तू जास्तीत जास्त शिक्षण घे आणि एक वर्गात वरच्या वर्गात गेला की तुला 1 रुपया बक्षीस असेल. ती एक कुठेतरी जास्तीत जास्त रक्कम त्यांच्याकडून हस्तगत करावी ही त्यावेळी बालमनातली
कल्पना होती. नंतर ते हयात राहिले नाही, परंतु वडिलांच्या मार्गदर्शनामुळे माझ्याही मनामध्ये या बाबतीत आवड निर्माण झाली आणि एमटेक हे फूड टेक्नॉलॉजीपर्यंत मी केलं. परंतु बाकीच्या ज्या पदव्या आहेत, लॉ असेल, अगदी सर्व्हिसला जॉईन झाल्यापासून 86-87 पासूनच मी औरंगाबाद लॉ कॉलेजला ऍडमिशन घेतलं. बदली झाल्यानंतर पुन्हा उदगीर लातूर जिल्ह्यात झाल्यावर राहिलेलं 2 वर्ष लातूरच्या दयानंद कॉलेजला प्रवेश घेतला. तर लॉ MBA मी सातारा SP असताना केलं आणि PhD मी SP नांदेड असताना केली. तर बाकीच्या या 3 डिग्र्या इन सर्व्हिस घेतलेल्या आहेत. आणि नंतरही मी IG कारागृह असताना पुणे विद्यापीठामध्ये MA ला ऍडमिशन घेतलं होतं, परंतु काही कार्यबाहुल्यामुळं त्या एक्झामच्या काळामध्ये मला पुण्याच्या बाहेर, विशेषतः MPSC च्या मेंबर म्हणून मला बाहेरगावी राहावं लागलं 15-20 दिवस. त्यामुळं ती परीक्षा देऊ शकलो नाही आणि नंतर या कोरोनाच्या कालावधीमध्ये थोडस त्याच्यामध्ये गॅप पडला. नाहीतर मी MA साठी ऍडमिशन घेतलेलं आहे पुणे विद्यापीठामध्ये. नक्कीच, आपण जो प्रवास आपला सर सांगितलात आणि नक्कीच एक खूप मोठी प्रेरणा आमच्या श्रोत्यांना मिळेल की आपण जसं सांगितलं की आजोबांकडून तो 1 रुपया मिळण्यासाठी, म्हणजे पुढच्या वर्गामध्ये आपण गेल्यानंतर तो 1 रुपया मिळण्यासाठी जी जिद्द आपण जोपासली, ज्या आत्मविश्वासाने आपण तो अभ्यास केला, नक्कीच एक प्रेरणादायी आहेत. कारण आजच्या काळामध्ये आपल्याला तो एक वेगळी परिस्थिती असते की अनेकांना खूप मोठमोठे स्वप्न ते पाहतात आणि त्यामुळे ती डिग्री ते घेत असतात की मला एखादी नोकरी लागावी, मला एखादी चांगला उद्योग उभा करतावा, ह्यासाठी ते शिक्षण घेत असतात. पण आपल्यासारख्या व्यक्तिमत्वांकडे ज्यावेळेस पाहतो की आपण आजोबांच्या प्रेरणेने आपण शिक्षण घेत राहिलात आणि तोच वसा आपण अजून सुद्धा चालवलेला आहे. म्हणजे एवढ्या वर्षाची सर्व्हिस केल्या गेल्यानंतर जवळजवळ 33-35 वर्ष ची सेवा आपण दिल्यानंतर आपल्यामध्ये अजून सुद्धा शिक्षण घेण्याचा, मी काय म्हणत असतो की ज्ञान अर्जित करणं कधीही थांबत नसतं आणि तीच संकल्पना आपल्याला आपल्यामध्ये आम्हाला दिसते आहे. सर, आपण आपल्या वडिलांचा सुद्धा या ठिकाणी उल्लेख केलात. आपले वडील आदरणीय निवृत्तीराव जाधव हे वारकरी संप्रदायाचे अनुयायी व आपणही त्याच पदचिन्हांवरती चालून वारकरी संप्रदायाचे अनुयायी आहात. सर, हरिपाठामध्ये खूप छान म्हटलेलं आहे की तया नरा लादले वैकुंठ जोडले सकळ ही घटुले तीर्थाटन. तर याच मध्ये आपल्याला असं दिसतं की असं सांगण्यात आलेलं आहे की तुम्ही जसं MPSC ची परीक्षा दिली, म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची तुम्ही परीक्षा दिली, एवढं शिक्षण केल्या गेल्यानंतर सुद्धा तुम्ही तुमचा प्रवास थांबवला नाहीत, तुम्ही अविरत पद्धतीने तो अभ्यास करत गेलात. पण आजच्या काळामध्ये आपण जर बघितलं तर अनेक विद्यार्थी हे भरकटले, म्हणजे त्यांची दिशा ही भरकटत असते, म्हणजे मी हे करू का ते करू असे अनेक प्रश्न उद्भवत असतात. पण ज्यावेळेस तुम्ही याचा अभ्यासाला सुरुवात केली तर त्यावेळेस तुम्ही कशा पद्धतीने लक्ष निर्धारित केलं की मला हेच करायचं आहे, मला भविष्यामध्ये हेच करिअर करायचं आहे, हे तुम्ही कसं ठरवलं, काय मार्गदर्शन कराल आमच्या विद्यार्थ्यांना? मी सर्वप्रथम तर सांगेन की आपल्याकडे ज्या गोष्टी आपण ठरवतो त्या तशा मनासारख्या होतील याची शाश्वती नसते. आणि विशेषतः ज्या घराण्यामध्ये उच्च शिक्षित मंडळी नाही आहेत तिथे बऱ्याच वेळेला विद्यार्थ्याला स्वतःला निर्णय घ्यावा लागतात. माझ्या बाबतीत सांगायचं म्हटलं तर घरी शेती फारशी केली जायची नाही, परंतु शेती असूनही वडिलांचा इलेक्ट्रिक मोटार आणि ऑइल इंजिनचा व्यवसायाचं स्पेअर पार्ट्स व्यवसाय होता. थोडस ते शाळेच्या वेळेनंतरचा कालावधी दुकानामध्ये जायचा आणि कुठंतरी एक मशीनच्या बाबतीतले जिज्ञासा जागृत झाली. आणि मग पुढे शालेय ह्याच्यात असताना अभ्यासामध्ये बरा होतो, गणिताची विशेष आवड होती आणि पुढे चालून आपण इंजिनियर व्हावं, मेकॅनिकल इंजिनियर असं सुरुवातीचं ध्येय होतं. परंतु ज्या वेळेला आम्ही 12वी झालो त्यावेळेला विदर्भातल्या विद्यार्थ्यांनी आंदोलन चालू केलेलं होतं आणि संपूर्ण मराठवाड्यासाठी औरंगाबादला फक्त एकच इंजिनिअरिंग कॉलेज होतं आणि तिथे 150 जागा मराठवाड्यातल्या विद्यार्थ्यांसाठी होत्या. परंतु 78 साली तत्कालीन मुख्यमंत्री माननीय कैलासवासी वसंतदादा पाटील होते, त्यांनी ते विद्यार्थ्यांचं थोडस रोष कमी करण्यासाठी नंतर आम्ही विदर्भात महाविद्यालय चालू करू. परंतु तूर्त या वर्षी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या दृष्टिकोन लक्षात घेऊन 50 जागा विदर्भासाठी दिल्या आणि वेटिंग लिस्टला माझा 101वा नंबर होता, म्हणजे वेटिंग लिस्टला मी पहिला होतो. आणि अगोदरची काही सिनियर मंडळी औरंगाबादला होती मेडिकलला, इंजिनिअरिंगला उमरग्याची, औरंगाबादच्या इंजिनिअरिंग आणि मेडिकल कॉलेजमध्ये माझ्या कॉलेजचा खूप मोठा दबदबा होता, म्हणजे दरवर्षी प्रचंड संख्येनं मुलं तिथं राहायची. तर त्यांनी सांगितलं की आमचा 10-20 वर्षाचा अनुभव असा आहे
की मुलं इंजिनिअरिंग आणि मेडिकल दोन्हीचे फॉर्म भरतात, परंतु मेडिकलला नंबर लागल्यानंतर इंजिनिअरिंग सोडून जातात, त्यामुळे हमखास तुमचा नंबर लागेल, तुम्ही थोडस वेट करा. असं 6 महिने वर्ष वेट करण्यात गेलं, परंतु बाय दी वे प्लॅन बी म्हणा, पर्यायी म्हणा, मी फूड टेक्नॉलॉजीला ऍडमिशन घेतलेलं होतं, परंतु त्या वर्षी मिरॅकल झालं, एकही विद्यार्थी म्हणजे इंजिनिअरिंग सोडून मेडिकलला गेला नाही आणि माझा शेवटपर्यंत वेटिंगवर 30 नंबर राहिला. मग नंतर मी फूड टेक्नॉलॉजी केलं, इंजिनिअरिंग सारखंच ते टेक्नॉलॉजीचं फील्ड आहे, आणि मग त्याच्यामध्ये बीटेक पूर्ण झाल्यानंतर मी दिल्लीला 4 महिन्यासाठी इंटर्नशिपला होतो आणि तिथून मग पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी इंडियन काउन्सिल ऑफ ऍग्रिकल्चर रिसर्चची फेलोशिपसाठीची परीक्षा असते, ती परीक्षा दिली, तीही परीक्षा संपूर्ण भारतात पहिला आलो आणि ज्युनियर फेलोशिप प्राप्त करून मग मी माझं पोस्ट ग्रॅज्युएशन केलं. पोस्ट ग्रॅज्युएशन करत असताना मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी येथे नुकतंच एमपीएससीच्या परीक्षा देण्याचं थोडस कल सुरू झालेला होता, काही सिनियर मंडळींना त्याच्यामध्ये यश आलेलं होतं, तहसीलदार डिप्टी कलेक्टर असे पदी निवड झालेली होती, आणि मग त्या काळात तिथलं वातावरण स्पर्धा परीक्षेचं असल्यामुळं आमच्या कॉलेजमधल्या आम्ही सहकार्यांनी त्या दृष्टीनं अभ्यास चालू केला, कारण आमचं कॉलेज नवीन होतं आणि जॉब्सच्या दृष्टीने जेवढं इतर विभागाला जॉब सहजासहजी मिळतात तसे जॉब फूड टेक्नॉलॉजीचे जवळपासचे किंवा राज्यातले आणखी त्याचं संधी माहिती नसल्यामुळं थोडस ओढा स्पर्धा परीक्षेकडे सर्वच मुलांचा होता आणि त्यामुळं सामूहिक पद्धतीनं, परंतु आजच्या सारखे कोचिंग क्लासेस किंवा रिडिंग मटेरियल उपलब्ध नव्हतं, फक्त लोकराज्य हे मासिक महाराष्ट्र शासनाचं आणि बाकी वर्तमानपत्र आणि करिअर अँड गायडन्सचं एक इंग्रजीमधलं स्टेशनवर उपलब्ध असणारं पुस्तक या याच्यावरती आम्ही अभ्यास केला आणि त्याही वर्षी जवळपास 40-50 पेक्षा जास्त विद्यार्थी डिप्टी कलेक्टर DYSP तहसीलदार वेगवेगळ्या पदावरती निवड झाली. आणि त्या 1984 परीक्षेमध्ये महाराष्ट्रामध्ये फर्स्ट सेकंड थर्ड आमच्या बॅचचे आम्ही तिघही बॅचमेट्स आम्ही आलो उत्तीर्ण होऊन यशस्वी झालो होतो. नक्कीच नक्कीच, आपण ज्या संदर्भात मार्गदर्शन केलं सर की आपण ह्या सगळ्या कारकिर्दीमध्ये म्हणजे आपण जसं आपण शिक्षणाला सुरुवात केली आणि अविरत पद्धतीने आपण शिक्षण घेत गेलात, तर ह्या सर्व काळामध्ये मनावरती नियंत्रण असणं अत्यंत गरजेचं आहे. जसे मी हरिपाठातल्या ज्या ओळीचा उल्लेख केला तर त्याचा अर्थ असाच होतो की आपलं मन आपल्या ताब्यात असणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणजे एक होऱ्यास नावाचा एक विचारवंताचे विचार आहेत की अ वाईज मॅन विल बी मास्टर ऑफ हिज माइंड, अ फूल विल बी इट्स स्लेव्ह. म्हणजे समंजस व्यक्ती आपल्या मनावरती ताबा ठेवते तर मूर्ख मनाचा गुलाम हा होत असतो. आणि आपलं जर आपण जर व्यक्तिमत्वाचा अभ्यास ज्यावेळेस आम्ही केला तर यावेळेस मला असं लक्षात आलं की आपण आपल्या मनावरती अत्यंत महत्वाचं नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला आणि त्याच माध्यमातून आपण एवढं शिक्षण प्राप्त केलं आणि विशेष म्हणजे आपण राज्याच्या पोलीस महासंचालकपदी आपण कार्य सुद्धा केलं, हे फार मोठं एक काम होतं आणि ते कार्य करताना मनावरती नियंत्रण ठेवणं अत्यंत महत्वाचं आहे. नक्की श्रोते, मी तुम्हाला या ठिकाणी एकच सांगेल की जर आपलं मनावरती आपण जर विजय मिळवला म्हणजे आपल्या मनावरती जर आपलं नियंत्रण असेल तर नक्कीच एक फार मोठं यश आपण साहेबांसारखं सुद्धा प्राप्त करू शकतो. यानंतर एकच सांगेल की मनोमार्गे गेला तो तेथेची मुकला, हरिपाठे स्थिरावला तोची धन्य. हे हरिपाठातले शब्द आहेत, पण आपण आपल्या जीवनाशी जर याला जर एकरूप करण्याचा प्रयत्न केला तर आपलं लक्ष आपण कोणत्या लक्ष आपण जे लक्ष निर्धारित केलेलं आहे त्या लक्ष्यावरती जर आपण जर कॉन्सन्ट्रेट केलं तर नक्कीच विजय फक्त आपलाच आहे आणि तेच माझ्या मताने साहेबांचे सुद्धा विचार असतील. सर, पुढे आपण आपल्या कारकिर्दी संदर्भात थोडेसे आपले प्रश्न आहेत त्या संदर्भात सुद्धा जाणून घेऊयात. सर, आपली नियुक्ती जेव्हा महाराष्ट्र राज्याच्या कारागृह सुधार सेवाच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी झाली हा मुळात एक चॅलेंजिंग जॉब होता, तो आपण अगदी समर्थपणे पूर्ण केला. अगदी प्रेरणातून परिवर्तन हा कार्यक्रम आपण संपूर्ण महाराष्ट्रातील कारागृहामध्ये आपण राबवला. येरोडा कारागृहात ज्ञानेश्वरी पारायण आयोजित केले तर अगदी कैद्यांच्या मनामध्ये परिवर्तन घडवण्याचं कार्य आपण केलं आणि हे महाराष्ट्राच्या इतिहासामधले खूप महत्वाची एक असे जे उपक्रम आहे त्यापैकी एक आहे. तर याचा अनुभव तुमचा कसा राहिला, काय सांगाल या संदर्भात? निश्चितपणे हा एक वेगळा प्रयोग होता, परंतु पूर्वीपासून विद्यार्थी दशेपासून समाजातल्या वेगवेगळ्या स्तरातल्या लोकांशी संबंध आल्यामुळं माणूस आणि माणसाची मानसिकता जाणून घेणं मला थोडस ते एक चांगला गुण म्हणा तो लाभलेला होता.
आणि राज्यातल्या विविध कारागृहामध्ये भेट देत असताना समाजामधल्या सर्व स्तरात जी मंडळी आहेत तीच मंडळी आत सुद्धा आहेत. आपण कल्पना करू शकणार नाही इतके सुंदर वक्ते, चित्रकार, लेखक, गीतकार, कलाकार, डॉक्टर्स, इंजिनियर्स असे वेगवेगळ्या काही क्षणिक कारणामुळे त्यांच्या हातून अपराध घडले आणि नंतर ते मध्ये आले. मग मध्ये पाहिल्यानंतर एक व्यक्ती म्हणून किंवा मनुष्य म्हणून आजकाल मानवी हक्क आयोगाच्या ह्याच्यामुळं बाहेरच्या जगात किंवा समाजामध्ये जेवढं काही ऐकून ते असतील त्याच्याही पेक्षा खूप चांगल्या पद्धतीचं तसं कारागृहाचं आता पुढे परिवर्तन हाही शब्द त्याला जोडला गेलेला आहे. तर त्याची मानसिकता सुधारण्याच्या दृष्टीनं तिथं लागणाऱ्या आवश्यक गोष्टी अगदी जेवणखानाचं असेल तर किती कॅलरीज त्याला मिळाले पाहिजेत, औषधोपचार वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी आहेत. परंतु तरीही माझ्या एक लक्षात गोष्ट आली की आपण फिजिकल भौतिक सुखसुविधा कितीही त्यांच्या वाढवल्या तरी ते ज्या समाजातून आलेले आहेत, ज्या कुटुंबातून आलेले आहेत, त्या कुटुंबाच्या मंडळीचं समाजाशी असलेली नाळ, मित्र परिवार यांच्यापासून जे त्यांना वेगळं राहावं लागतंय ही पोकळी भरून येणं बाकी कुठल्याही गोष्टीने शक्य नाही. आणि मग अशा वेळेला काही कारागृहामध्ये जे अतिशय संवेदनशील असतात त्यांना ही परिस्थितीशी जुळवून घेता येत नाही तर निराशेमध्ये तिथला कालावधी व्यतीत करणे किंवा अगदी आत्महत्येसारखे गोष्टीचा प्रयत्नही करणे असे प्रयत्न झालेले आहेत. तर त्यांना मानसिक आधार मिळावा, एक नवीन उमेद मिळावी म्हणून थोडस आपण उल्लेख केल्याप्रमाणे वारकरी संप्रदायाचे, वारकरी विचाराचे संस्कार झालेले होते, वडील स्वातंत्र्य सैनिक होते, ह्या सगळ्या गोष्टी असल्यामुळं मी एक अध्यात्माचा उपयोग या ठिकाणी तसं योगा आणि बाकी गोष्टी क्रीडा वगैरे खेळ हे सगळं चालू असते परंतु थोडंसं अध्यात्माच्या माध्यमातून जर यांचं प्रबोधन केलं तर यांचा हा इथला कालावधी सुसह्य होऊ शकतो आणि एक त्यांच्या मनामध्ये नवीन उमेद जागृत होऊ शकते आणि तिथून पुन्हा बाहेर आल्यानंतर परत त्यांनी सूडवृत्तीनं काही त्यांच्या हातून गुन्हा घडू नये किंवा जे प्रोफेशनल क्रिमिनल आहेत, मालविरुद्धचे गुन्हे करणारे किंवा अजून काही इतर गुन्हे करणारे, त्यांच्या हातून गुन्हे घडू नयेत, एक चांगलं परिवर्तन त्यांच्यामध्ये व्हावं म्हणून प्रेरणा व परिवर्तन कार्यशाळेचं आयोजन आपण राज्यातल्या सर्व 63 पेक्षा जास्त कारागृहामध्ये केलं आणि आपल्याला सांगायला अभिमानी वाटेल, मला आनंदी वाटेल की अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला. आपण ज्याचा उल्लेख केला ते ज्ञानेश्वरीचं प्रवचन येरवडा मध्यवर्ती कारागृहामध्ये जिथं खूप मोठ्या संख्येनं 6,000-7,000 जास्त कैदी बांधवांची संख्या आहे आणि तेही 15 दिवस घेणं हे सोपं काम नव्हतं परंतु खूप त्याचे चांगले प्रतिसाद त्याचा दिसून आला आणि तिथल्या तिथे बऱ्याच कैद्यांनी शपथ घेतली की आम्ही इथून बाहेर पडल्यानंतर, काही लोकांचे तर आग्रह होता की आम्हाला जेलमध्येच माळ घाला परंतु सुरक्षेच्या कारणामुळे ते शक्य नव्हतं, परंतु कैदी बांधवांनी बोलून दाखवलं की इथून आम्ही बाहेर गेल्यानंतर देहूला जाऊ, वाळंदीला जाऊ, माळ घालून घेऊ आणि समाजामध्ये गेल्यानंतर गुन्हेगारी तर दूर राहिली परंतु शांतीदूत म्हणून आम्ही समाजाच्या भल्यासाठी काम करू. तर अशा प्रकारचं फक्त ज्ञानेश्वरीच नाही तर सर्व जाती धर्माच्या वेगवेगळ्या धर्माच्या प्रमुखांचे आणि समाजातल्या वेगवेगळ्या स्तरातील जे सेलिब्रिटी आहेत, अगदी क्रीडा क्षेत्रातील असतील, कला क्षेत्रातील असतील, अगदी अविनाश धर्माधिकारी साहेब असतील, म्हणजे सगळ्या क्षेत्रातल्या मंडळींचं आपण व्याख्यान त्यांच्यासाठी ठेवलं होतं आणि त्याचा खूप चांगला परिणाम झाला आणि तिथला जो उर्वरित त्यांचा कालावधी आहे तोही चांगल्या वर्तणुकीनं शिक्षेमध्ये कपात होऊ शकते. मध्ये जे काही थोडंफार कैद्यामधील असंतोषता आहे ती दूर होऊन थोडस वेगळंपणानं, सामूहिकपणानं, चांगल्या भावनेनं, शांततेनं वागणं आणि सगळ्यात महत्वाचं पुन्हा बाहेर गेल्यानंतर गुन्हेगार म्हणून राहायचं नाही, गुन्हे करायचं नाही, ही जी त्यांच्या मानसिकतेत बदल झाला हे खूप मोठं यश आहे असं मी मानतो. सर असं नक्कीच म्हणतात की प्रयत्नांती परमेश्वर, प्रयत्न कार्य होई सत्वर आणि त्याच माध्यमातून म्हणजेच कैद्यांचं मनपरिवर्तन करणं, त्यांना अगदी गुन्हेगारीच्या विश्वातनं काढून त्यांना आध्यात्मिक विश्वामध्ये आणणं आणि त्यांच्यामध्ये एक सकारात्मक परिवर्तन घडवणं खऱ्या अर्थाने एक चॅलेंजिंग जॉब आहे
आणि तो आपण अगदी समर्थ पद्धतीने पार पाडलेला आहे. नक्कीच मनापासून अभिनंदन मी आपलं या ठिकाणी आपल्याला देतो. आपल्या कार्याचं नक्कीच गौरव आम्ही या ठिकाणी करतो. आणि फक्त मीच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातले जेवढे काही श्रोते आता आमच्यासोबत जोडले गेले आहेत त्या सर्वांच्या वतीने मी आपलं या ठिकाणी अभिनंदन आणि शब्दस्मरणांनी आपला सत्कार करतो. मी राजेश्री त्यांना या ठिकाणी विनंती करतो की आपण साहेबांचं या ठिकाणी शब्दस्मरणांनी स्वागत करावं आपल्या राजेश्री कुणाल टॉक्स या मराठी युट्यूब चॅनलच्या वतीने. ताई तुमचा माईक म्यूट आहे वाटतं. राजेश्री ताई आपल्या शांतीदूत परिवाराच्या येतोय का आवाज माझा? बोला बोला बोला. सरांना बोलू दे आधी. जिजाऊ हा जो आमचा शांतीदूत परिवार आहे त्याच्या अध्यक्ष आहेत ताई. शांतीदूत परिवाराबद्दल फक्त थोडक्यात माहिती सांगतो की राष्ट्रभक्ती, शांतता, धार्मिक सलोखा, मानव सेवा आणि निसर्ग सेवा ही पाच तत्व घेऊन आपण गेले 3-4 वर्षापासून काम करतोय. आणि विशेषतः रक्तदान, वृक्षारोपण, गरीब विद्यार्थ्यांना मदत, दिव्यांगासाठी मदत, निराधार असतील, शेतकरी असतील, ज्येष्ठ नागरिक असतील यांच्यासाठी जे जे शक्य आहे ते राज्यात, आपल्या देशामध्ये, काही इतर राज्यामध्ये आणि परदेशामध्ये हे शांतीदूत परिवाराच्या माध्यमातून सामाजिक कार्यही चालू आहे. आणि याच्यामध्ये सुद्धा समाजातल्या वेगवेगळ्या स्तरातील, वेगवेगळ्या क्षेत्रातील खूप मान्यवर मंडळीचा सक्रिय सहभाग असतो. त्याच्यामुळं राजश्रीताई आमच्या परिवारातल्या सदस्य आहेत त्यांचं पहिलं अभिनंदन करतो. आणि हा जो आपण उपक्रम चालू केलाय राजश्री आणि कुणाल आपल्या युट्यूबच्या माध्यमातून टॉकचा, याच्याबद्दल आपल्या दोघांचं पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन. राजश्रीताई आपण उद्योजिका नाही, मुलगी नाही, वेगवेगळ्या रोल मध्ये एक रोल मॉडेल म्हणून तरुणींच्या समोर आहात. आपल्या हातून असंच वेगवेगळ्या प्रकारचं भव्य दिव्य कार्य घडावं ही शांतीदूत परिवारातर्फे अपेक्षा व्यक्त करतो. आणि आपल्याला खूप खूप या कार्यक्रमाच्या माध्यमातून मला संधी दिली त्याच्याबद्दल आपले मनापासून आभारी मानतो. बोला. मी सौराजश्री गागरे, राजश्री अँड कुणाल टॉक्स या मराठी युट्यूब चॅनल मध्ये आईजी विठ्ठल जाधव साहेब आपले खूप खूप स्वागत करते. की जाधव साहेबांना पहिल्यांदा मला सोशल कामाच्या निमित्ताने भेटायचा योग 2 वर्षापूर्वी आला. तर बोरकर आप्पा आणि मला वाटतं वाळके कॉन्स्टेबल यांच्या माध्यमातून आम्ही त्यांच्या ऑफिसला गेलो आणि त्यांना भेटूपर्यंत एक खाकी वर्दीतला व्यक्ती म्हणजे एक पोलीस अधीक्षक तेही महासंचालक म्हणजे खूप क्रेज होती त्यांच्याबद्दल. खूप ऐकलेलं होतं की एक खाकी वर्दीतला माणूस इतकं सोशल कार्य करतात एनजीओच्या माध्यमातून आणि खूप सारे लोक त्यांना जॉईंट आहे शांतीदूत परिवाराच्या माध्यमातून. तर आम्ही त्यांचं वेट करत होतो, सर आले. मग आम्ही त्यांना केबिनमध्ये जेव्हा भेटायला गेलो तर सरांचा तो साधेपणा म्हणजे त्यांच्या चेहऱ्यावरूनच अगदी सात्विकपणा तर दिसतोच आपल्याला. तर मग त्यांनी आम्हाला चहा वगैरे बाकीच्या एकदम नॉर्मल गप्पा आम्हाला कुठेही त्यांनी असं जाणून दिलं नाही की इतके उच्च पदस्थ आयजी ऑफिसर आमच्या समोर बसलेले आहे. मग त्यांनी आमचे म्हणणे ऐकून घेतले शांतपणे. मग नंतर त्यांनी शांतीदूत परिवाराचा त्यांचा जो अहवाल आहे ते दिला मला आणि खूप एक वेगळ्या प्रकारची आस्था सरांबद्दल तयार झाली. आणि त्यांच्या कार्यकालामध्ये मला मगाशी बायोडाटा वाचताना दिसलं की श्रीरामपूरलाही सर आपण कार्यरत होते आणि मी नगर जिल्ह्यातले असल्याने मला अजून आपलेपणा वाटला आपल्याबद्दल. आणि विशेष सांगायचं म्हणजे शांतीदूत परिवाराच्या माध्यमातून अवघ्या महाराष्ट्रातून खूप सुशिक्षित आणि वेगवेगळ्या एनजीओ सरांना अटॅच आहे. आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे कोरोनाच्या परिस्थितीमध्येही सरांनी खूप काम केलंय, कुठलाही किंतू परंतु न ठेवता. आणि त्याच्यातल्या त्याच्यात विशेष जर सांगायचं झालं तर विद्या मॅडमचं, त्यांच्या अर्धांगिनीचं खूप सहकार्य आहे सरांना आणि आम्ही त्यांना शांतीदूत परिवारातर्फे खरोखरचे विठ्ठल रुक्मिणी असं म्हणतो. म्हणजे खाकी वर्दीतले सर वेगळं आणि शांतीदूत परिवारातले एकदम मायबाप म्हणजे पूर्ण शांतीदूत परिवाराचे मायबाप बनून ही जोडी काम करत असते आणि सगळ्यांच्या कामाची दखल घेतात, व्यक्तीपरत्वे नाव लक्षात ठेवतात. आणि सरांचं वेगळं रूप जे मागच्या वर्षी मी पाहिलं तर कोहिनूर
महाराष्ट्र कोहिनूर सौंदर्य स्पर्धा ही जी आयोजित केलेली ती सरांनी, त्यामध्ये एक दिव्यांग फॅशन शो होता आणि त्यातल्या त्यात मी ही दिव्यांग इंडियन चेंबर ऑफ कॉमर्सच्या माध्यमातून जे काम करते, तर तिथं सरांनी दिव्यांग फॅशन शो मध्ये अवघ्या महाराष्ट्रातून दिव्यांग बोलवलेले होते की ज्यांना एक थोडीशी संकुचित अपमानाची एक इग्नोरन्स समाजातून दिलं जातं, तर सरांनी त्यांनाही एक छान सन्मानाची वागणूक दिली तिथे आणि खूप छान आगळा वेगळा तो फॅशन शो, ती सौंदर्य स्पर्धा होती. आम्हाला तिथे गेस्ट म्हणून सरांनी बोलवलं, सगळ्यांची चौकशी विचारपूस आणि पूर्ण कार्यक्रमातले स्पर्धकही नावानिशी सरांना माहिती होते. तर या बाबतीमध्ये मी खरंच म्हणजे खूप कौतुक करावं तेवढं थोडं आहे आणि मी स्वतःला भाग्यवान समजेल की मी शांतीदूत परिवाराकडे जोडली गेलेली आहे आणि मुलाखतीसाठी एक मोठं व्यक्तिमत्व आज आम्हाला लाभलेलं आहे. तर त्यासाठी मी सरांचे परत एकदा कौतुक करेल की वेळात वेळ काढून तुम्ही आम्हाला या चॅनलला मुलाखत दिली. आणि अजून एक कार्य सांगायचं राहिलं की रक्तदान शिबिर जे चालू आहे आत्ताच्या सध्याच्या ही कोविड परिस्थितीमध्ये, खूप सारे मला वाटतं ऑल महाराष्ट्रामध्ये बरेच रक्तदान शिबिर सरांनी घेतलेले आहे, तर ते अतिशय कौतुकास्पद कार्य आहे आणि त्यांना तृष्णालीचीही चांगली साथ भेटत असते विद्या मॅडम आणि सरांना. आणि संपूर्ण शांतीदूत परिवारच खूप छान एकदम मनापासून कार्यरत आहे आणि आम्ही इथून पुढेही सरांबरोबरच काम करत राहणार. राजश्रीताईंनी खूप सरांबद्दल अनेक माहिती आमच्या श्रोत्यांना परिचित करून दिली. सर, आपलं व्यक्तिमत्व आपलं आम्हाला जसं दिसत आहे की आपल्या वक्तृत्वाच्या माध्यमातून असेल आपल्या कार्याच्या माध्यमातून जेवढं मोठं आहे, पण त्याही पेक्षा आपलं कार्य तेवढंच मोठं आहे आणि आपण ह्या भागामध्ये आपल्या शैक्षणिक प्रवास जाणून घेतलात, आपला जो काही यशस्वी प्रवास ज्याला आपण म्हणू शकतो तो आपण ह्या ठिकाणी जाणून घेतलात. तर पुढच्या भागामध्ये आपण सरांसंदर्भात अजून काही महत्वाच्या गोष्टी जाणून घेणार आहोत, म्हणजे त्यांची पोलीस कारकीर्द असेल प्लस त्यांच्या शांतीदूत परिवारासंदर्भात सुद्धा आपण आणखी माहिती जाणून घेणार आहोत. ह्या भागामध्ये आपण इथंच थांबतो आहोत आणि पुढील भागामध्ये पुन्हा एकदा राज्याचे माजी विशेष पोलीस महासंचालक डॉक्टर विठ्ठलराव जाधव साहेबांचे आपण पुन्हा एकदा मुलाखत मध्ये घेणार आहोत आणि त्यामधनं सुद्धा तुम्हाला अनेक प्रेरणा भेटतील, अनेक तुम्हाला त्यांच्या नवीन नवीन गोष्टी जाणून घेण्याची संधी तुम्हाला आहे. त्यामुळे ही मुलाखत तुम्ही पाहाच, प्लस त्या मुलाखतीचा सुद्धा भाग आम्ही लवकरच प्रदर्शित करणार आहोत, त्याचा सुद्धा तुम्ही नक्कीच आनंद घ्या. आता तुम्ही ह्या व्हिडिओ लाईक करा जर व्हिडिओ आवडला असेल तर, आणि त्यानंतर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्याला जर काही प्रश्न विठ्ठलराव जाधव साहेबांना विचारायचे असतील तर आपण कमेंट सेक्शन मध्ये नक्कीच कळवा. धन्यवाद सर, आपण आपल्या बिझी शेड्यूल मधून आम्हाला वेळ काढून ही मुलाखत दिली. पुढचा भाग आपण लवकरच घेणार आहोत, तोपर्यंत सर्व श्रोत्यांना मनापासून खूप खूप धन्यवाद. धन्यवाद.